भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली. महायुतीमध्ये कोणताही तणाव नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. महायुती एकत्र आहे असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. शिंदे वेगळा निर्णय घेतील असं समजू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर अद्याप महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालेलं नाही, तसंच मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण बसणार याची सुद्धा स्पष्टता आलेली नाही. मात्र या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलेलं आहे. भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला, जर यदा कदाचित जर ते भाजपकडं मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे. कारण असं आहे की गेल्या वेळेला CM साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं दिलं होतं, त्याच पद्धतीने हे डिव्हिजन झालं पाहिजे हा नैसर्गिक नियम आहे. आग्रह यासाठी नाही की आम्हाला या खातं मिळाल्यामुळे काहीतरी मोठा हे होणार आहे, परंतु मला वाटतं एखादा डॅशिंग नेता जर पुन्हा जर त्या खात्याकडचा नेतृत्व जर केलं तर महाराष्ट्रामध्ये हे काही ज्या जातीय दंगली असतील किंवा जे काही सर्व चालतंय ते शांतता सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न जरूर त्या खात्यामार्फत होऊ शकतो. मग